तर आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय आणि टोला लगावलाय. शिंदे रडल्याच्या गोप्य स्फोटावर विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर विखे पाटील सरड्यासारखे रंग बदलतात असं अरविंद सावंतांनी म्हटलंय. विखे पाटलांनी आजपर्यंत किती पक्ष बदलले आहेत असा सवालही खासदार अरविंद सावंतांनी केलाय. आता गेलं एवढं वैफल्य झालंय आता आदित्यला की त्यांना स्वतः रडू आवरत नाही अशी स्थिती आहे. मला वाटतं त्यांनी आता थोडं आपल्या वक्तव्यावर आवर घातला पाहिजे. आपण तरुण आहात, आपलं पुष्कळ अजून मार्ग पुढं मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. मला वाटतं एक तर मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि आपण जे वक्तव्य करतो त्याच्यावर त्या म्हणजे त्याचा त्यांचा पप्पू होणं एवढी तरी काळजी घेतली पाहिजे. राधाकृष्ण विखे म्हणजे सरडा, रोज रंग पालटणारा. सरड्याची दखल एवढी कशी घेता तुम्ही? आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, परत त्या तिसऱ्या पक्षात, आमच्याकडे होते ना, त्यांना विचारायचं किती पक्ष झाले. आता कुठला शिल्लक असेल तर विचारा आणि तो शिल्लक राहिला तरच तुम्हाला असा काहीतरी उपदेश करण्याचा अधिकार राहील.